Çağatay abla, online learning platform var. Apan Pioneer Study हा YouTube चॅनल पाहत आहात. मागं म्हटल्याप्रमाणे आपण पोलीस भरती आणि MPSC सारख्या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मॅथ्स आणि रिझनिंगचा क्लास घेणार आहोत आणि हा अगदी फ्री असणार आहे आपल्या व्ह्यूअर्सना, म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण हा क्लास फ्री ठेवलेला आहे. वेळ झाला तर आपण प्रश्नाकडे वळूया. आज आपण 15 क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे आणि 15 क्वेश्चन आपण रिझनिंगचे घेणार आहोत. तर आपण प्रश्नांना सुरुवात करू. हा डेमो लेक्चर असणार आहे. डेमो लेक्चर काही विद्यार्थ्यांचे डिमांड असतात की सर कसे शिकवतात, तेव्हाच आम्ही त्यांचे व्हिडिओ पाहू वगैरे वगैरे. म्हणून मी हा पहिला लेक्चर डेमो लेक्चर म्हणून डिझाईन करत आहे. तर तुम्ही याला आवर्जून पहा आणि हा बेसिक पासून आपण इथूनच बेसिक पासून आपण सुरुवात करणार आहोत. चल वळूया आपल्या लेक्चरकडे. मोजमापन या टॉपिक मधला पहिला क्वेश्चन आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, 2 ग्रॉस म्हणजे किती वस्तू. 2 ग्रॉस म्हणजे किती वस्तू. 1 2 पहिला क्वेश्चन. 2 ग्रॉस म्हणजे, 2 ग्रॉस म्हणजे किती वस्तू. हा क्वेश्चन आहे आपला जो. 2 ग्रॉस म्हणजे किती वस्तू. आता लक्षात घ्या की आपल्याला 1 ग्रॉस म्हणजे माहित असायला पाहिजे की 1 ग्रॉस म्हणजे किती वस्तू होतात. म्हणजे काय पहा, 1 ग्रॉस. आता इथे 2 ग्रॉस दिलेला आहे याचा अर्थ असा नाही की 2 ग्रॉस म्हणजेच काही कितीतरी वस्तू होतात, तर असं नाही. परंतु 1 ग्रॉस पासून सुरुवात होते की 1 ग्रॉस जसं आपण म्हणतो 1 ग्राम, 2 ग्राम, 10 ग्राम अशाच प्रकारचा हा आहे. म्हणून 1 ग्रॉस म्हणजे त्यात किती वस्तू असतात, म्हणजे किती वस्तू त्यात बसतात, म्हणजे किती डझन ते होतात, म्हणजे किती वस्तू त्यात असतात, ते आपल्याला विचारलेलं आहे. पहा, आपल्याला माहित असायला पाहिजे, हे पाठ करण्यासारखी बाब आहे. हे मापन जो हा टॉपिक आहे यात सर्व पाठांतराचा भाग आहे. म्हणून आपण डायरेक्टली लिहूया, 1 ग्रॉस म्हणजे होते 12 डझन. 1 ग्रॉस म्हणजे होते 12 डझन. 12 डझन. आता लक्षात घ्या इथं आपण कुठं चुकतो. ऑप्शन मध्ये दिलेले असते 24 वस्तू. म्हणजे हा क्वेश्चन जर आला 2 ग्रॉस बरोबर किती वस्तू, तर ऑप्शन मध्ये दिले असेल 24 वस्तू, परंतु ते अगदी चुकीचं असेल. कारण 12 डझन इथं आपण असं म्हणू शकतो 12 वस्तू, परंतु हा अगदी चुकीचा आहे. हे इथं आपण कन्फ्यूज होऊ शकतो. म्हणून 12 डझन आपल्याला लक्षात पाठांतर करणंच आहे. 1 ग्रॉस म्हणजे 12 डझन म्हणजेच. आणि मग 2 ग्रॉस म्हणजे किती डझन, तर 12 दुणे 24 डझन. 12 दुणे 24 डझन पहा, 12 दुणे 24 डझन. आता आपण इथं आलो. आता 24 डझन म्हणजे किती वस्तू, तर 24 डझन म्हणजे किती वस्तू, तर 1 डझन म्हणजे आपण म्हणतो 12 वस्तू. 1 डझन म्हणजे आपण म्हणतो 12 वस्तू. पहा, 1 डझन, 1 डझन, 1 डझन म्हणजे आपण म्हणतो 12 वस्तू, 12 वस्तू. तर 24 डझन, 24 डझन म्हणजे किती वस्तू. आपलं हा आन्सर काढलं म्हणजेच 2 ग्रॉस बरोबर किती वस्तू हा आपला आन्सर असेल. तर यांचा तिरपा गुणाकार होतो. अगदी बेसिक पासून जात आहो आपण, अशा प्रकारे तिरपा गुणाकार होत असतो. तिरपा गुणाकार करू. 1 डझन म्हणजे 12 वस्तू, तर 24 डझन म्हणजे किती वस्तू. म्हणजेच काय, तर 24 गुणेला 12 भागेला 1 बरोबर बरोबर किती, तर 12 चौक 48 8 44 4. 12 चौक 48 8 44 4. 12 दुणे 24 24 आणि 4 28, आपण लिहिले 28 आणि हा आपला झाला फायनल आन्सर. म्हणजेच 248 वस्तू, 248 वस्तू म्हणजेच 2 क्रॉस.
दोन क्रॉस म्हणजे दोन डझन, दोन डझन म्हणजे 248 वस्तू. वळूया आपण पुढील उदाहरणाकडे. सर्वांना समजले असेल, स्क्रीनवर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिसत असेल, पहा वाचा. एक दिवस म्हणजे किती सेकंद, हा सुद्धा मोजमापन या टॉपिक मधला आहे. आपण एक एक घेणार होतो, परंतु मला हा पण एक दिसला तर हाही घेऊन घेतला आपण. पहा, एक दिवस म्हणजे किती सेकंद. एक दिवस बरोबर, एक दिवस बरोबर 24 तास, आपल्याला माहित आहे एक दिवस बरोबर 24 तास. पहा, आपण आपल्याला काय विचारले आहे की एक दिवस म्हणजे किती सेकंद. एक दिवस बरोबर किती सेकंद, सेकंद म्हणजे सेकंड. एक दिवस म्हणजे किती सेकंद, तर पहा एक दिवसात 24 तास, एक दिवसात 24 तास, 12 तास म्हणता येणार नाही. कारण लक्षात घ्या, एक दिवस, एक दिवसात आपण रात्र आणि दिवस दोन्ही मोजतो. दिवस आणि रात्र आपण मोजतो, दिवस आणि रात्र आपण हे दोन्ही मोजतो. 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र, हा झाला आपला एक संपूर्ण दिवस. संपूर्ण दिवस हे लक्षात घ्या, संपूर्ण दिवस हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे बघूया, एक एक दिवसात 24 तास, एक तासात, एक तासात, एक तासात, एक तासात 60 मिनिट, 60 मिनिट आणि 60 मिनिट म्हणजेच एक मिनिट मध्ये, एक मिनिट मध्ये 60 सेकंड, 60 सेकंद, एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. आपल्याला एक दिवस म्हणजे किती सेकंद विचारलेला आहे, आपल्याला जायचं कुठे आहे सेकंद जवळ. म्हणजेच आपण काय करणार, 24 × 60 × 60 जेव्हा आपण हे करू, 24 × 60 × 60 जेव्हा आपण हे करू, तेव्हा आपल्याला एक दिवसात किती सेकंद आहे हे माहिती होईल. म्हणजेच काय, आपल्याला याच्यातलं समजण्यासारखं काय होतं की एक दिवसात 24 तास असतात, 24 तासात म्हणजेच एक तासात 60 मिनिट असतात आणि 60 मिनिट मधला एक मिनिट जर घेतला आपण तर एक मिनिटात 60 सेकंड असतात. आता गुणाकार कसा करायचा पहा इझिली. 6 × 6 = 36, 60 आणि 60 चा गुणाकार केला आपण, 2 शून्य जशाला तसे, गुणिला 24. आपण गुणाकार करत आहो, कशा प्रकारे करत आहो समजून घ्या. 24 × 0 = 0, 24 × 0 = 0. आता आपल्याला 24 × 6 आपल्याला 24 फाळा येत नाही, म्हणून आपण काय करणार, 36 × 24 करू. 4 × 24 = 4, हा 4 × 2, 4 × 3 = 12 आणि 2 × 14 एक फुली. 6 × 12 = 2, 7 = 1, 3 × 2 = 6 + 6 = 7 हे लिहिले 7. 4 × 4 = 6 आणि 1 = 8 म्हणजेच 864 म्हणजेच 86400 सेकंद हे आपला आन्सर निघाला. सेकंद, सेकंद हा आपला आन्सर असेल. तर एक दिवसात किती सेकंद असतात, तर 86400 सेकंद असतात, तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसत असेल. पण घ्या, अशा प्रकारे आपण करू शकतो. आता पुढील क्वेश्चन आहे, पुढील क्वेश्चन आहे नंबर 3. घन व फासा या टॉपिक मधला क्वेश्चन आहे हा. 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनापासून 3 सेंटीमीटरचे किती घन कापले जाऊ शकतात, 3 सेंटीमीटरचे किती घन कापले जाऊ शकतात. म्हणजेच यात घनांची संख्या विचारलेली आहे. घन व फासा, जेव्हा आपण सर्व टॉपिक म्हणजे प्रत्येक एक एक टॉपिक आपण जेव्हा समजून घेऊ, तेव्हा तुम्हाला प्रत्येकाने प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होतील. घन व फासा यामध्ये खूप कन्सेप्ट आहेत, म्हणजे 5-6 कन्सेप्ट आहेत. त्याच्यानंतर आपण काय घेतलं, मोजमापन हा टॉपिक घेतला पहिला, त्याच्यावरील क्वेश्चन घेतला, यात सुद्धा 1-2 कन्सेप्ट आहे, बाकी कन्सेप्ट नाही, बाकी सर्व पाठांतराचा भाग आहे.
पहा घनवा भाषा हा टॉपिक मध्ये आपण कशा कशा प्रकारचे आपल्याला घन काढायला सांगतील, म्हणजे कापांची संख्या विचारेल, एक बाजूनी रंग असलेला घन किती आहे ते विचारेल, तीन बाजूनी रंग आहे असे घन किती आहेत ते विचारेल, दोन बाजूनी रंग आहे असे घन किती आहेत ते विचारेल. त्याच्यानंतर आपल्याला एकही बाजूने रंग नाही असे घन किती आहेत ते विचारेल. त्याच्यानंतर घनाच्या एक एक बाजूच्या दुसऱ्या बाजू दुसरी बाजू कोणती अपोजिट आहे ते त्या त्या प्रकारचे गणित आपल्याला विचारले जाऊ शकतात. पुढे आपला बेसिक जो आपण क्वेश्चन घेत आहे त्याकडे पहा. 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनापासून, आधी आपण 15 सेंटीमीटर बाजू लिहून घेऊ. 15 सेंटीमीटर बाजू घनापासून आपल्याला 3 सेंटीमीटर बाजू, 3 सेंटीमीटरचे किती घन म्हणजेच 3 सेंटीमीटर असलेल्या बाजूचे आपण किती घन या 15 सेंटीमीटर असलेल्या घनापासून काढू शकतो. लक्षात घ्या, हा जो आहे हा आपल्याला बेसिक मोठावाला मोठा घन दिलेला आहे आणि यातून आपल्याला लहान लहान घन काढायला सांगितले आहे, लहान घन काढायला सांगितले आहे. आता आपल्याला यातून लहान घन काढायचे आहे म्हणजेच काय, आपल्याला घनांची संख्या काढायची आहे. म्हणजेच जेव्हा जेव्हा आपण घनांची संख्या काढू तर घनांच्या संख्येमध्ये आपल्याला एक शब्द दिसेल घन, म्हणजेच काय तर त्या बाजूचा आपल्याला घन करून घनांची संख्या काढायची आहे. म्हणजेच काय, घन यांचा घन म्हणजेच आपल्याला घनांची संख्या काढायची आहे. घनांची संख्या हे शब्द लक्षात घ्या, संख्या. जेव्हा जेव्हा आपल्याला विचारेल घनांची संख्या तर यांचा घन, यांचा घन कोणता, एन आहे 15, हा एन आहे 15 आणि भागेला 3 हा छोटा घन, कारण की आपण तेव्हाच त्याला 15 जेव्हा आपण भाग देऊ 3 ने तेव्हाच आपण त्या 3 सेंटीमीटर असलेले घनांची आपण मोजणी करू शकतो. म्हणजे आपण जेव्हा काप देऊ 3-3 सेंटीमीटरवर मग आपण ते घन काढू शकू. म्हणजेच आपण केलं मग 3 भागेला आणि याचा घन 3 5 15 आपल्याला आन्सर मिळालं 15 आणि 15चा घन म्हणजेच 125 125 आपलं आन्सर असेल घनांची संख्या. आपण इथे अशा प्रकारे काढू शकतो. हा मोठा घन एन म्हणजे मोठा घन लक्षात घ्या आणि आर म्हणजे ज्या आपल्याला जे आपल्याला घन सांगितले असेल छोटा घन त्या त्या सेंटीमीटर आपल्याला काढायला सांगितले असेल तर लहान घनाकृतीची आपल्याला ते बाजू दिलेली असेल, लांबी दिलेली असेल. आता वळूया आपण पुढील फोर्थ क्वेश्चनवर. तुम्हाला स्क्रीनवर क्वेश्चन दिसत असेल पहा वाचा. 2 ट्रेन एकमेकांपासून 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या 2 बिंदूपासून एकमेकींच्या दिशेने धावायला सुरुवात करतात. लक्षात घ्या, रेल्वे आणि रेल्वेवरील क्वेश्चन आहे हा. कसा आहे, 2 बिंदू आहे, एक हा बिंदू आहे ए बिंदू, ए बिंदू, 2 बिंदू आहे वेगवेगळ्या ठिकाणी असं. हा बी बिंदू 400 किलोमीटर अंतर दिलेलं आहे. लक्षात घ्या, 2 बिंदू ए बी 400 किलोमीटर अंतर, वेगवेगळ्या 2 ट्रेन आहे, वेगवेगळी 2 ट्रेन आहे पहा, 2 ट्रेन आहे वेगवेगळ्या आणि काय म्हटलेले आहे की या 2 ट्रेन एकमेकींच्या दिशेने काय म्हटलेलं आहे, एकमेकींच्या दिशेने धावायला सुरुवात करतात, एकमेकींच्या दिशेने धावायला सुरुवात करतात. आता नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपल्याला म्हटले असेल की एकमेकींच्या दिशेने रेल्वे धावत आहे म्हणजेच काय करत आहे, मी आणि माझा एक मित्र आहे आम्ही एकमेकांच्या दिशेने धावत आहे म्हणजेच काय धावत आहे, मी इथे उभा आहे आणि माझा मित्र इथे उभा आहे तर आम्ही एकमेकींच्या दिशेने असं धावू ना, असं एकमेकींच्या दिशेने तर आम्ही काय होत आहे बेरीज प्लस आम्ही मिळत आहे. म्हणून तेव्हा तेव्हा यांची करायची बेरीज, तर बेरीज कशाची, तर वेगांची बेरीज, वेगांची बेरीज, वेगांची वेगांची बेरीज. दोन्ही ट्रेन इला स्पीड असेल तिला स्पीड असेल,
स्पीड म्हणजे वेग, वेगांची बेरीज, एकमेकींच्या जवळ आलो तर वेगांची बेरीज. आणि जेव्हा जेव्हा असे म्हटले असेल की आम्ही एकमेकींच्या दूर, एकमेकींच्या दूर किंवा एकमेकींच्या साईडने म्हणजे एकाच दिशेने, एकाच दिशेने इथून एकाच दिशेने म्हटले तर करायची वजाबाकी. काय करायची? वजाबाकी. काय करायचं? वजाबाकी. एकमेकांच्या दूर, एकमेकांच्या दूर किंवा एकमेकांच्या दिशेने काय करायची? वजाबाकी. लक्षात घ्या. आता आपल्या या गणितामध्ये आपल्याला फक्त या बेरजेचा काम आहे म्हणून ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून दिली. पुढे पुढे एकमेकींच्या दिशेने सुरुवात करतात. पहिल्या ट्रेनचा वेग 30 किलोमीटर प्रति तास आणि पहिली ट्रेन ही आहे 1 नंबर, ही आहे 2 नंबर. पहिली ट्रेनचा वेग 30 किलोमीटर, पहिल्या ट्रेनचा वेग 30 किलोमीटर, पहिला वेग. दुसऱ्या ट्रेनचा वेग काय दिलेला आहे? दुसऱ्या ट्रेनचा वेग 50 किलोमीटर प्रति तास आहे, 50 किलोमीटर प्रति तास आहे. लक्षात घ्या, समजले असेल. पहिली ट्रेन, दुसरी ट्रेन, वेग 30 किलोमीटर, 50 किलोमीटर आहे. तर दोन्ही ट्रेन एकमेकांना भेटेपर्यंत किती वेळ लागेल पहा. आता आपल्याला या गणितात मेन क्वेश्चन कोणता आहे, शेवटची लाईन, की दोन्ही ट्रेन एकमेकांना भेटे पर्यंत किती तास लागेल, किती वेळ लागेल, म्हणजे दोन्ही ट्रेन एकमेकांना केव्हा भेटतील, केव्हा भेटतील. तर म्हणजेच काय, ही ट्रेन इकडून आली अशी, ही ट्रेन इकडून आली अशी, आणि या हे ट्रेन अशी येऊन अशी इथे आली, ही ट्रेन अशी येऊन अशी इथे आली, तर ही कंडिशन निर्माण व्हायला किती तास वेळ लागेल. बस हाच आपला क्वेश्चन आहे, किती तास किंवा वेळ लागेल. त्याच्यासाठी काय करायचं आहे लक्षात घ्या. आपण केली वेगांची बेरीज. वेगांची बेरीज काय आली? 30 आणि 50 80. वेगांची बेरीज केली 80 भागेला, म्हणजे 400 ला भागेला आपण यांची वेगांची बेरीज करू. 400 ला भागेला यांची वेगांची बेरीज करू. कारण आपल्याला एक सूत्र नेहमी माहित पाहिजे, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. हा आपला बेसिक सूत्र आहे. हे तुम्हाला सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, कारण याच सूत्रावरून आपण प्रत्येक आपण रेल्वेवरील क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. रेल्वेवरील क्वेश्चन याच सूत्रानुसार निघतात आणि हा बेसिक क्वेश्चन, सॉरी, फॉर्म्युला सर्वांच्याच पाठ असेल. तर लक्षात घ्या, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. तर आपण कशा प्रकारे मांडणी करतो, अंतर आपल्याला माहित आहे 400 बरोबर वेग आहे, दोघांची बेरीज केली आपण 80 गुणिला वेळ म्हणजेच टाइम. आपल्याला तेच विचारले आहे. लक्षात घ्या, इथे गुणिला आहे म्हणून 80 जो आहे तो 400 च्या वजा न जाता, प्लस न जाता आपण काय, तर हा भागीला जातो. आपण लिहिला भागीला, पहा भागीला गेला 400 भागीला 80. अशाच प्रकारे इथून हा 400 भागीला 80 आलेला आहे. लक्षात ठेवा, आपण डायरेक्ट घेतलो होता. आता काय होते तर पण इरेज करू. काय होते इथं, 80 मधील आणि 400 मधील शून्य काट, 80 आणि 400 मधील शून्य काट, आणि 40 ला 8 ने पूर्णपणे भाग जातो. 8 5 40, 8 5 40 म्हणून 45 तास आपल्याला आन्सर मिळेल. आता हे तास कोण म्हटले आपण, लक्षात घ्या. आधीच एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, इथे काय आहे 400 किलोमीटर. इथे असं दिलेलं आहे का मीटर पर सेकंड किंवा मीटर किंवा एवढे मीटर, आणि इथे जे रेल्वेची स्पीड आहे ती पण किलोमीटरमध्ये दिलेली आहे, म्हणून याला बदलण्याचं आपल्याला काम नाही. म्हणजेच ही जर हा जर अंतर मीटरमध्ये दिलेलं असेल तर आपण हा जो वेग असतो ट्रेनचा तो आपण चेंज करत असतो, म्हणजे तो मीटर पर सेकंडमध्ये नेत असतो. म्हणून इथेही आपल्याला काहीच करायची गरज पडलं नाही. म्हणून किलोमीटर जेव्हा असेल तेव्हा आपण काय म्हणतो, किलोमीटर प्रति तास, म्हणजेच इथे सुद्धा तास मध्ये आन्सर येईल. जेव्हा आपण मीटरने काढू, म्हणजे मीटर हे मापन असल्यावर आपण जेव्हा काढू तेव्हा सेकंदामध्ये आन्सर येईल, कारण आपण काय म्हणतो, मीटर पर सेकंद
अशा प्रकारे हा आंसर आलेला आहे इथे लक्षात देणं गरजेचं होतं. उदाहरण नंबर 5 आपण तो पाहूया. टक्केवारीवरील उदाहरण आहे. टक्केवारी म्हणजे व्याजावरील उदाहरण आहे. पहा आता व्याजावरील उदाहरण म्हटल्यावर तुम्हाला स्क्रीनवर तर दिसत असेल, आधी 2-3 गोष्टी लक्षात घ्या. तर व्याज या टॉपिकमध्ये म्हणजेच आपण त्यात 2 प्रकारचे व्याज पाहतो. एक सरळ व्याज आणि एक चक्रवाढ व्याज. दोन प्रकारचे व्याजात सरळ व्याज चक्रवाढ व्याज असतो आणि त्यात 2-3 कन्सेप्ट असतात. पहा एक असते मुद्दल, जी जर समजा माझ्याकडे 1000 रुपये आहे आणि ती झाली माझी मुद्दल, मी जर दुसऱ्याला दिले ते 1000 रुपये तर मी व्याजाला देईल. व्याजाला कोणते? जर मी सरळ व्याजाने दिले तर लक्षात घ्या, सरळ व्याजाने जर मी दिले तर जर मी 5% व्याजाने दिले तर मी त्याच्यावर घेणार व्याज ही झाली एक रक्कम. व्याजाची सुद्धा एक रक्कम आहे आणि मुद्दलची सुद्धा एक रक्कम आहे. त्यानंतर त्या व्यक्तीनं मी 1 वर्षासाठी रक्कम दिली होती, त्या व्यक्तीनं मला ती पूर्ण रक्कम मुद्दल अधिक व्याज म्हणजे 2 रक्कमा मला परत केल्या. मी त्याला 1 रक्कम दिली होती मुद्दल, त्याच्यावर त्यानं व्याज दिलं, ते झाल्या 2 रक्कमा म्हणजे 1 मुद्दल अधिक व्याज. आणि त्या तो जेव्हा मला ती दोन्ही रक्कम मला परत करेल म्हणजे मुद्दल अधिक व्याज, तर तेव्हा त्याला रास म्हटले जाते. तेव्हा ते झाली एक तिसरी कन्सेप्ट, रास. तर इथे आपल्याला पहा क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की दशादशे दराने 1000 रुपयांची 2 वर्षाची रास किती. रास किती? आता नेहमी विद्यार्थी गोंधळतात, कारण की सरास असं म्हटलं जाते की हा जो रासवाला क्वेश्चन आहे हा बाय चान्स येत असतो. म्हणजे कसं की पेपरमध्ये फक्त तुम्हाला व्याज विचारले जाईल किंवा मुद्दल विचारले जाईल किंवा अजून वर्ष विचारले जाते, किती वर्षासाठी दिले होते, किती टक्के दराने दिले होते. परंतु रास हा क्वेश्चन मला बाय चान्स आता दिसलेला आहे म्हणून मी घेऊन घेतला. पण लक्षात घ्या की रास बरोबर किती. आता गडबडीत आपण काय करतो, व्याज काढून घेतो आणि आन्सर टिक करून घेतो आणि पुढे चालला जातो. परंतु इथं तशा प्रकारचं टाईप नाही. लक्षात घ्या दशादशे दराने खूप इझी आणि बेसिक, एकदम बेसिक आहे हा टक्केवारी, सॉरी हा सरळ व्याज आणि चक्रवाढमधला व्याज मधला हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे. यानंतर खूप हार्ड डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन आपण घेणार आहोत या टॉपिकमध्ये. सर्व बेसिक पासून, अगदी बेसिक पासून आपण सर्व गोष्टी क्लिअर करणार आहोत. लक्षात घ्या दशादशे दराने 10% दर किती आहे? दर 10. मुद्दल किती आहे? मुद्दल 1000. आणि काय वर्ष किती? वर्ष किती? 2 वर्ष. 2 वर्ष. आणखी काय दिलेलं आहे? तर रास बरोबर किती. आपल्याला रास बरोबर किती विचारलेलं आहे. लक्षात घ्या एक सरळ व्याजाचं, जिथे जिथे, आता एक आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जिथे जिथे जर मेन्शन केलं असेल की चक्रवाढ व्याजाने काढा, चक्रवाढ व्याज किती, तेव्हाच चक्रवाढ व्याजाचं सूत्र लावायचं. अन्यथा सरळ वाचाने आपलं गणित सॉल्व्ह करत जायचं आहे आणि आपला आन्सर काढायचा आहे. इथे आपल्याला चक्रवाढ व्याज असं कोणताच शब्द दिलेला नाही म्हणून आपण सरळ व्याजानेच काढणार. तर सरळ व्याजाचं सूत्र सर्वांना माहीत आहे, सरळ व्याज बरोबर PNR/100. या हा सूत्र कोणत्याही स्टुडंटला माहीत असेल आणि जर माहीत नसेल तर लक्षात ठेवा आपण अगदी बेसिक पासून चाललोय. पहा दरसाठी आपण काय लिहितो? रेट आर. इथे आहे आर. त्याच्यानंतर मुद्दलसाठी आपण काय लिहितो? पी. तिथे सुद्धा आहे पी. त्याच्यानंतर वर्ष म्हणजे एन. एन साठी आपण काय लिहितो? वर्ष. तिथे सुद्धा आहे एन. म्हणजे आपल्याला तीनही आपल्याकडे संख्या आहेत आणि आपण त्या सूत्रामध्ये ठेवून अगदी काही सेकंदामध्ये आपण आन्सर काढू शकतो. पहा ठेवूया आपण पी एन आर सरळ व्याज. इथे आपण लिहिलं सरळ व्याज भागिले 100. पी किती आहे आपल्याकडे? 1000. एन किती आहे? 2 वर्ष. रेट किती आहे? 10 भागिले किती आहे? 100 भागिले किती आहे? 100. पहा एक हा 10 हा 100 मधला 1 आणि हा 1000 मधला 1 आणि 100 मधला 1 अशा प्रकारचे 2 0 वरचे 2 0 खालचे कट होतात. सरळ सरळ आहे.
त्याच्यानंतर 100 आहे, 100 गुणिले 2 आहे, 100 गुणिले 2 हा कोणताही व्यक्ती सांगू शकते की 100 गुणिले 2 म्हणजे 200, आपण लिहिले 200, कोणालाही हा गुणाकार येऊ शकतो। आता हा आपला व्याज फक्त काय झालेला आहे, सरळ व्याज, आपण फक्त सरळ व्याज काढलेला आहे। लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा अशी कंडिशन येते तेव्हा तेव्हा आपण घाई गोंधळीत हा ऑप्शन टिक करून पुढे चालत जातो, परंतु क्वेश्चन एकदम इझी आहे, फक्त प्रेझेंट ऑफ माइंड पाहिजे। पहा, आपण व्याज काढलेला आहे, त्याच्यानंतर आता मी अगदी स्टार्टिंगला म्हटलं होतं की व्याज अधिक मुद्दलची किंमत म्हणजेच होते रास। आता आपल्याकडे व्याज आहे 200, मुद्दलची किंमत प्लस मुद्दल प्लस मुद्दल आहे आपल्याकडे 1000, आणि यांची बेरीज होते 1200 रुपये। हा झाला आपला आन्सर, हा झाला आपला रास, हा झाला आपला रास। अशा प्रकारे आपण रास काढू शकतो। लक्षात घ्या, इथे आपण या क्वेश्चनचा आन्सर काढलेला आहे। पुढे आपण क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन क्रमांक 6, टॅक्सीचे भाडे, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर, टॅक्सीचे भाडे पहिल्या एक किलोमीटरला 14 रुपये आहे। टॅक्सीचे भाडे, एक टॅक्सी आहे, ती टॅक्सी रोडने चालत आहे, काही अंतर निश्चित केलेलं आहे, आणि त्या टॅक्सीला पहिले 1 किलोमीटर जशी ती टॅक्सी पार करेल, म्हणजेच एक टॅक्सी, ओके, ही टॅक्सी आहे जुनीवाली, आणि ही टॅक्सी असा एक रोड आहे, आणि हे अंतर निश्चित आहे, तो अंतर पाहूया किती आहे का, तर असेल कितीतरी, जेव्हा जेव्हा ती 1 किलोमीटर अंतर पार करेल तेव्हा तिला 14 रुपये भाडे लागेल, त्या टॅक्सीचे 14 रुपये भाडे होईल, हे लक्षात घ्या। पुढची लाईन, नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला 2 रुपये असे 10 किलोमीटरचे एकूण भाडे किती, अच्छा अच्छा पहा, एकूण किती अंतर आहे, एकूण टोटल अंतर 10 किलोमीटर, पहिल्या किलोमीटरला 14 रुपये, मग ती जेव्हा दुसऱ्या किलोमीटरला पार करेल तर तिला फक्त आणि फक्त 2 रुपये भाडे लागेल, 2 रुपये, मग तिसऱ्या किलोमीटर पार करेल तर तिला फक्त 2 रुपये असे भाडे लागले। म्हणजे लक्षात घ्या, पहिल्या किलोमीटरला 14 रुपये घेतले त्यांना, तो एक ड्रायव्हर आहे, त्याचं थोडं डोकं वेगळ्या तऱ्हेनं चालते, तर तो काय करतो की 1 किलोमीटरला जास्त पैसे घेतो आणि मग नंतरच्या किलोमीटरला अगदी माफक दरात तो सोडून देतो, आणि असं 10 किलोमीटर आपण अंतर निर्धारित केलं, आपल्याला 10 किलोमीटर जायचं आहे, तर तो पहिल्या किलोमीटरला काय करतो, 14 रुपये घेतो, पहिल्या किलोमीटरला 14, मग दुसऱ्या जेव्हा तो 2 किलोमीटर दुसऱ्या किलोमीटर जो पार करतो तेव्हा तो फक्त 2 रुपये घेतो, मग तिसरा 80 किलोमीटर पार केल्यानंतर तो 2 रुपये घेतो, असे करत करत 10 किलोमीटरपर्यंत तो किती रुपये घेईल याचा आपल्याला आन्सर काढायचं आहे। तर याचं आपण अगदी इझी मेथडने पाहिल्या सॉल्व्ह करू शकतो। पहा, पहिल्या किलोमीटरचे 14 रुपये, दुसऱ्या किलोमीटरला प्रत्येक किलोमीटरला तो किती, 2 रुपये घेतो, म्हणजेच काय करतो, 1 किलोमीटर झाल्यानंतर आपल्याकडे शिल्लक किती आहे, 9 किलोमीटर, म्हणजेच काय, प्लस 9 गुणिले 2, तर 2 रुपये घेतो ना प्रत्येक किलोमीटरला, म्हणजे 9 गुणिले 2, तर किती रुपये घेईल, 14 अधिक 9 गुणिले 18, 9 गुणिले 18 म्हणजे 2, 1 आणि 32, त्याचा आन्सर असेल 32 रुपये, 32 रुपये। आता लक्षात घ्या, आपण अशा तऱ्हेने हा काढू शकतो, परंतु जर याच्यापेक्षाही हार्ड क्वेश्चन आलं तर काय करायचं, याचं एक सूत्र असते, त्याचं एक सूत्र आहे जो आपण 10वीत शिकलो होतो, TN = A + N - 1 × D, हा एक सूत्र आहे, म्हणजेच आपण एक वेळा लिहून घेऊ, पहा आपला आन्सर निघालेला आहे, लक्षात घ्या आन्सर निघालेला आहे, सूत्र काय आहे याच क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी, पहा त्यात आपण सॉल्व्ह करू, TN = A + N - 1 × D, हा सूत्र सर्वांनी नोट करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण